सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याचा उन्हा तशी जाला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही दत्त गांधी मंत्र्यांचा परिचय अध्यक्ष महोदय मी आपणास आपल्या मार्फत या सभागृहाला खालील मंत्र्यांचा परिचय करून देत आहे. उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री अजित अनंतराव पवार. छगन चंद्रकांत भुजबळ अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री. दिलीप दत्तात्रय वळसे पाटील सहकार मंत्री. हसन मियालाल मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री. धनंजय पंडितराव मुंडे कृषी मंत्री. धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम अन्न व औषध प्रशासन मंत्री. संजय बाबूराव बनसोडे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री. श्रीमती आदिती वरद सुनील तटकरे महिला व बाल विकास मंत्री. अनिल भाईदास पाटील मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री. अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे. आपण 17 तारखेला अधिवेशन आपण लेईंग झाल्यानंतर आपण मांडणार नाही पण त्याच्यावरती मला निर्णय द्यायला लागेल ना. लेईंग झाल्यानंतर मी निर्णय देतो. अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे मान्य. 80% पेरण्या झालेल्या आहेत. मागील वर्षी या काळामध्ये जेवढ्या पेरण्या झाल्या होत्या त्याच्या 80% झाल्यात पण त्यातही पुणे विभाग जो आहे त्याच्यामध्ये पेरण्या कमी आहेत. नाशिक विभागातल्या काही भागामध्ये पेरण्या कमी आहेत. त्यामुळे या संदर्भात आता आपण IMD जो काही आपल्याला अहवाल मिळालेला आहे या अहवालाप्रमाणे येत्या काळामध्ये पुढचा आठवडाभर पाऊस दाखवलेला आहे आणि म्हणून या पेरण्या योग्य प्रकारे होतील. पण कालच या संदर्भात एक समिती देखील तयार करण्यात आलेली आहे. एक कंटिंजन्सी प्लॅन देखील तयार करण्यात आलेला आहे की समजा पेरण्या होऊ शकल्या नाहीत त्या उशिरा झाल्या क्रॉप फेलियर झालं दुबार पेरणीची वेळ आली तर त्याचा कंटिंजन्सी प्लॅन देखील शासनाने तयार केलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय असं नाही तर जवळजवळ गेल्या वर्षभरामध्ये 10,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना विविध मदतीपोटी देण्यात आलेले आहेत. अगदी आपण जर विचार केला तर जे काही नियमित शेतकरी आहेत नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यातल्या 16.5 लाखांपैकी फक्त 50,000 शेतकरी बाकी आहेत. बाकी सगळ्या लोकांना दिल्यात आणि जे बाकी आहेत ते फक्त त्यांचं KYC न झाल्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी विरोधी पक्षाला चिंता आणि सत्तारूढ पक्षाला चिंता नाही अशी परिस्थिती नाहीये. आम्ही या संपूर्ण परिस्थितीकडे नजर ठेवून आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये
हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील. यापुढे आणि बोगस बियाण्यांवर कारवाई तर होईलच, पण काल या संदर्भात कायदा अधिक कडक करण्याच्या संदर्भातही सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकार नव्याने ज्याप्रमाणे आपण बीटीचा कायदा केला की ज्या कायद्यामध्ये बियाणं फेलियर झाल्यानंतर त्या ठिकाणी एक आपण व्यवस्था उभी केली आहे ज्यातनं कंपन्यांवर थेट कारवाई करता येते आणि पैसे देता येतात, तशा प्रकारे इतर बियाण्यांकरता देखील कायदा करतो. आणि यासोबत खतांमध्ये जी काही बोगसगिरी होते आहे त्याच्यामध्ये नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स करायचा आणि एसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या अंतर्गत हे सगळं घ्यायचं, जेणेकरून जे बोगस खतांचा वापर करतील आता जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांना बेल मिळते, पण एसेन्शियल कमोडिटी ऍक्टच्या अंतर्गत त्याचा समावेश आपण करून त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई केली तर तो नॉन बेलेबल होईल आणि कॉग्निझेबल गुन्हा होईल. हाही निर्णय काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने घेतलाय. शासकीय विधेयक पुनर्स्थापनार्थ विधेयक क्रमांक 18. महोदय, सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 18 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 18 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 18 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरे सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 18 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 2023 म्हणतो. सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 18 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 19 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक. म्हणजे अध्यक्ष महोदय, मी सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 19 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व ग्रामपंचायत समिती सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती द्यावी. प्रस्ताव असा आहे की सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 19 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 19 महाराष्ट्र ग्रामपंचायत व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 19 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2023 मांडतो. सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 19 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 20. अध्यक्ष महोदय, सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुमती अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक 2023 मांडतो. सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 21
अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधायक क्रमांक 21 महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास सुधारणा विधायक 2023 चे मांडतो. विधेयक 2023 चे मांडतो. मांडण्याची मला परवानगी द्यावी. प्रस्ताव असा आहे की सन 2023 ते विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2023 ते विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास सुधारणा विधेयक 2023 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील तरी होय म्हणावे, प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023 चे विधानसभा विधायक क्रमांक 21 विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा व निर्मूलन व पुनर्विकास सुधारणा विधायक 2023 चे मांडतो. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास सुधारणा विधेयक 2023 मांडण्यात आले. शोक प्रस्ताव. शोक प्रस्ताव. मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो. श्री गिरीश भालचंद्र बापट, विद्यमान लोकसभा सदस्य, माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री श्री सुरेश उर्फ बाळू भाऊ नारायण धानोरकर, विद्यमान लोकसभा सदस्य व माजी विधानसभा सदस्य सर्व श्री शंकरराव लिंबाजीराव वाकुळणीकर कोळकर, बाबूरावजी जसूजी वाघमारे व रामचंद्र पुनाजी अवसरे माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते. कैलासवासी गिरीश भालचंद्र बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे झाला. त्यांचे शिक्षण बीकॉम पर्यंत झाले होते. कैलासवासी बापट यांनी पुणे शहर पेशवा गणपती ट्रस्ट तसेच कायाकल्प संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. त्यांनी नटरंग अकॅडमीचे संचालक व पुणे जिल्हा कॅरम संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते. पुणे येथील संपदा सहकारी बँकेचे ते संचालक होते. कैलासवासी बापट यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कर्मचारी संघटनेचे सल्लागार म्हणूनही कार्य केले होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी 19 महिने कारावास सोसला होता. कैलासवासी बापट सन 1983 ते 1957 या 97 या कालावधीत पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. ते सन 1995, 1999, 2004, 2009, 2014 असे 5 वेळा पुणे जिल्ह्यातील कसबापेठ मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. ते सन 2019 पासून लोकसभेचे विद्यमान सदस्य होते. त्यांनी सन 2014 ते 2019 या कालावधीत अन्न व नागरी पुरवठा संसदीय कार्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. विधानमंडळाच्या अनेक समितींवर त्यांनी कार्य केले होते. सन 2008 राष्ट्रकुल संसदीय मंडळाकडून त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने गौरवण्यात आले होते. अशा या उत्कृष्ट संसदपटूचे बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी सुरेश उर्फ बाळूभाऊ नारायण धानोरकर यांचा जन्म 4 मे 1975 रोजी यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यातील उकणी येथे झाला. त्यांचे शिक्षण बी ए डी फार्म पर्यंत झाले होते. कैलासवासी धानोरकर यांनी श्री जगन्नाथ बाबा विद्यालयाची स्थापना करून
भद्रावती तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. भद्रावती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते कार्यरत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी धानोरकर सन 2014 मध्ये वरोरा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. ते सन 2019 मध्ये लोकसभेवरही निर्वाचित झाले होते. त्यांनी विधानसभेच्या तसेच संसदेच्या अनेक समित्यांवर सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते. अशा या उमद्या लोकप्रतिनिधीचे मंगळवार दिनांक 30 मे 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलाशवासी शंकरराव लिंबाजीराव वाकुळणीकर कोळकर यांचा जन्म 19 सप्टेंबर 1939 रोजी जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे झाला. त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत झाले होते. कैलाशवासी वाकुळणीकर यांनी जालना पंचायत समितीचे सभापती म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही कार्य केले होते. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीचे ते सभापती होते. त्यांनी जालना रामनगर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. जालना जिल्ह्यातील अनेक सहकारी सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी वाकुळणीकर सन 1978 मध्ये बदनापूर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 29 जून 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी बाबूरावजी जसूजी वाघमारे यांचा जन्म 4 मे 1950 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात सिंदवाही तालुक्यातील मोहाळी नालेश्वर येथे झाला. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी वाघमारे यांनी मोहाळी सेवा सहकारी संस्था तसेच कळमगाव आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी श्री गुरुदेव ग्राम सुधार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. चिमूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे ते काही काळ अध्यक्ष होते. कैलासवासी वाघमारे सन 1990 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी रामचंद्र पुनाजी अवसरे यांचा जन्म 23 एप्रिल 1957 रोजी भंडारा जिल्ह्यात पावनी येथे झाला. त्यांचे शिक्षण BSc LLB पर्यंत झाले होते. एकंदर तो माझा उशिरा सुरू झाला आणि आज महाराष्ट्राच्या मोठ्या भागामध्ये म्हणजे 50% जास्त क्षेत्रामध्ये पाऊसच नाही अशी अवस्था आहे. पेरण्या सुद्धा 20% पेरण्या फक्त झालेल्या आहेत. अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राची आहे. शेतकरी पूर्णपणे हवाल दिलाय. एक तर गोष्ट की असं आहे की त्याच्यामध्ये पेरण्या नाही ही अवस्था आहे. मागील शेतकरी मागील सुद्धा काही महिन्यामध्ये अतिवृष्टी गारपीट याच्यामुळं खूप नुकसान त्याचं झालं. कांद्याच्या बाबतीतली परिस्थिती वाईट झाली. त्याला आपण 350 अनुदान जारी, परंतु ते मदत सुद्धा पोहोचलेली नाही. या वेळेस सुद्धा पेरण्या नाही. माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदय आमचे पारनेरला नगर जिल्ह्यामध्ये गेले होते. 8 दिवसामध्ये मदत पाठवतो असा शब्द दिला, तो पूर्ण केलेला नाही अशा अवस्था आहे. ह्या सगळ्या अवस्था जी संपूर्ण आहे आणि याच्यामध्ये बियाणाच्या बाबतीत खतांच्या बाबतीत बोगस बियाणं खतं हे मोठ्या प्रमाणावर बाजारमध्ये आलेले आहेत. काही टोळ्या सरकारी टोळ्या असं दाखवून हप्ते वसूल करण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये चाललेला अशी ही परिस्थिती झालेली आहे. आणि ह्या सगळ्या अवस्था आहे. पण दुर्दैवानं सरकार म्हणून आज कोणतंही लक्ष या शेतकऱ्याच्या या परिस्थितीकडे नाही. त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा, त्यांना खाते वाटायचंय, त्यांना दिल्लीला जायचं यायचं, ह्या सगळ्यामध्ये शेतकऱ्याकडे आणि महाराष्ट्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष या सरकारचं आहे. आणि म्हणून आजच चर्चा ही गंभीर परिस्थिती आहे, तातडीची परिस्थिती आहे. आणि म्हणून हा स्थगन प्रस्ताव मी आज मागितला आहे की ही सगळी पुढचं जे कामकाज ते थांबावं आणि चर्चेला सुरुवात करावं असा आग्रह माझा आहे. पुढे
सन 2023-24 च्या पुरवणी मागण्या सादर करणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023-24 च्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो. व असे करत असताना मी सभागृहाचे असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 205 व 203 खंड 3 खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी सन 2023-24 च्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास मी केली आहे. सन 2023-2024 च्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर सादर करण्यात आल्या आहेत. पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र माननीय सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपाल खान्याद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक 24 व 25 जुलै 2023 रोजी होईल. दिनांक 24 जुलै 2023 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्रथम क्रमांक घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 20 जुलै 2023 रोजी व दिनांक 25 जुलै 2023 रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांक घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक 21 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील. चला घ्या पुढे घ्या. विधेयकांना संमती. विधानसभेने संमत केलेल्या विरोधक विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राष्ट्रपती राज्यपालांची अधिसंमती मिळाल्या संबंधीची यादी सचिव वाचून दाखवतील. खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केली. सन 2023 ते विधानसभा विधेयक क्रमांक 6, सन 2023 ते विधेयक क्रमांक 9, सन 2023 ते विधेयक क्रमांक 11, सन 2023 ते विधेयक क्रमांक 17. खालील विधेयकाला राष्ट्रपतींची अधिसंमती मिळाली. सन 2023 ते विधानसभा विधेयक क्रमांक 8. खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली. सन 2022 ते विधानसभा विधेयक क्रमांक 33, सन 2023 ते विधानसभा विधेयक क्रमांक 3, सन 2023 ते विधानसभा विधेयक क्रमांक 6, सन 2023 ते विधानसभा विधेयक क्रमांक 9, सन 2023 ते विधानसभा विधेयक क्रमांक 10, सन 2023 ते विधानसभा विधेयक क्रमांक 11, सन 2023 ते विधानसभा विधेयक क्रमांक 12, सन 2023 ते विधानसभा विधेयक क्रमांक 13, सन 2023 ते विधानसभा विधेयक क्रमांक 14, सन 2023 ते विधानसभा विधेयक क्रमांक 15, सन 2023 ते विधानसभा विधेयक क्रमांक 16 व 2023 ते विधानसभा विधेयक क्रमांक 17. चला हे घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बोलतो बसून तर घ्या, बसून घ्या, बसून घ्या, ठीक आहे, बसून घ्या. हे पहा, मी स्थगन प्रस्तावावरचा निर्णय दिला त्यानंतरही मी आपल्याला बोलायची संधी दिली, आपण बोललात आणि त्यानंतर खाली बसलात. आता आपण पुढे गेलो आहोत, परत याच्यावर चर्चा होऊ शकत नाही. उद्या 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 आपण आपल्या प्रस्तावाचा मांडा, उद्याच्या प्रस्तावात आपण मांडा. चला पुढे. अध्यक्षांनी सभाध्यक्षांची तालिका निर्देशित करणे उद्या गुरुवारी मांडतील, प्रस्तावात मांडा गुरुवारी. चला पुढे. मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8 पोटनियम 1 अन्वये खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नियुक्ती करतो. श्री संजय शिरसाट, श्री समीर कुणावार, श्री यशवंत माने, श्री अमित जनक. शासकीय विधेयके. पुरस्थापनार्थ सन 2023 ते विधानसभा विधेयक क्रमांक 18. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे विरोधी पक्षाला योग्य आयुध असतात, त्यात गोष्टी त्यांना मांडता देखील येतात. आणि आज जो त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, शासनाला याचं गांभीर्य आहे. राज्यामध्ये एकूण कालच माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आढावा घेतला. हे खरं आहे की काही भागामध्ये पाऊस कमी आहे, काही भागात पेरण्या होऊ शकलेला नाही. मागील वर्षीच्या तुलनेत 80% पेरण्या झालेल्या आहेत.
मागील वर्षी या काळामध्ये जेवढ्या पेरण्या झाल्या होत्या त्याचे 80% झाल्यात, पण त्यातही पुणे विभाग जो आहे त्याच्यामध्ये पेरण्या कमी आहेत, नाशिक विभागातल्या काही भागामध्ये पेरण्या कमी आहेत। त्यामुळे या संदर्भात आता आपण IMD-चा जो काही आपल्याला अहवाल मिळालेला आहे या अहवालाप्रमाणे येत्या काळामध्ये पुढचा आठवडाभर पाऊस दाखवलेला आहे आणि म्हणून या पेरण्या योग्य प्रकारे होतील। पण कालच या संदर्भात एक समिती देखील तयार करण्यात आलेली आहे, एक कंटिंजन्सी प्लॅन देखील तयार करण्यात आलेला आहे की समजा पेरण्या होऊ शकल्या नाहीत, त्या उशिरा झाल्या, क्रॉप फेलियर झालं, दुबार पेरणीची वेळ आली तर त्याचा कंटिंजन्सी प्लॅन देखील शासनाने तयार केलेला आहे। आणि अध्यक्ष महोदय असं नाही तर जवळजवळ गेल्या वर्षभरामध्ये 10,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना विविध मदतीपोटी देण्यात आलेले आहेत। अगदी आपण जर विचार केला तर जे काही नियमित शेतकरी आहेत, नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत, त्यातल्या 16.5 लाखांपैकी फक्त 50,000 शेतकरी बाकी आहेत, बाकी सगळ्या लोकांना दिल्यात आणि जे बाकी आहेत ते फक्त त्यांचं KYC न झाल्यामुळे झालेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी विरोधी पक्षाला चिंता आणि सत्तारूढ पक्षाला चिंता नाही अशी परिस्थिती नाहीये। आम्ही या संपूर्ण परिस्थितीकडे नजर ठेवून आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील। यापुढे आणि बोगस बियाण्यांवर कारवाई तर होईलच, पण काल या संदर्भात कायदा अधिक कडक करण्याच्या संदर्भातही सूचना देण्यात आलेल्या आहेत। राज्य सरकार नव्याने ज्याप्रमाणे आपण BT कायदा केला की ज्या कायद्यामध्ये बियाणं फेलियर झाल्यानंतर त्या ठिकाणी एक आपण व्यवस्था उभी केली आहे ज्यातनं कंपन्यांवर थेट कारवाई करता येते आणि पैसे देता येतात, तशा प्रकारे इतर बियाण्यांकरता देखील कायदा करतो आणि यासोबत खतांमध्ये जी काही बोगसगिरी होती आहे त्याच्यामध्ये नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स करायचा आणि एसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या अंतर्गत हे सगळं घ्यायचं, जेणेकरून जे बोगस खतांचा वापर करतील आता जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांना बेल मिळते, पण एसेन्शियल कमोडिटी ऍक्टच्या अंतर्गत त्याचा समावेश आपण करून त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई केली तर तो नॉन बेलेबल होईल आणि कॉग्निजेबल गुन्हा होईल। हाही निर्णय काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने घेतला। सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 21 महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा Bye-bye.
पक्ष म्हणून काँग्रेस कालही सकाळचा जो सर्वे आला त्या सर्वेमध्ये काँग्रेसच हा सेकंड मोठा पक्ष आहे, लार्जेस्ट पक्ष आहे. फक्त बीजेपी आणि आमच्यामध्ये 3% फरक आहे आणि त्याच्यामुळे एक मोठी जबाबदारी जनतेने आमच्यावर दिलेली आहे. महाराष्ट्राचं सरकार हे लुटारू सरकार आहे. राज्याचं मुख्यमंत्री म्हणत होते की आमच्याजवळ बहुमत आहे. अरे मुख्यमंत्री महोदय, आपण सगळं उदारचा सिंदूर जमा केलेला आहे, तुमचं व्यक्तिगत काहीच नाही. आणि मग अशा या परिस्थितीमध्ये जे काही मागच्या बजेट अधिवेशनामध्ये तुम्ही शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या होत्या, बेरोजगारांसाठी घोषणा केल्या होत्या, महागाई कमी करण्याची घोषणा केल्या होत्या, त्याचं काय झालं? या सगळ्या गोष्टीवर सरकारने बोलावं. भाजपचं दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळलेले आहेत. त्याच्यामुळे जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे हे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची भूमिका मोठी आहे आणि काँग्रेस पक्ष त्या पद्धतीची लढाई लढतो. पायऱ्यांवर एकीकडे आंदोलन सुरू आहे, मात्र राष्ट्रवादीचे कुठलेच नेते आहेत त्या आंदोलनामध्ये दिसत नाहीये. कारण की एक गट आहे तो विरोधकात असेल असं म्हटलं जात आहे. बघा, आज सभागृहात आपल्याला स्पष्ट होणार आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर आता चर्चा करणार नाही. आम्ही तुम्हाला सांगितले की काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे. कालचा सकाळचा सर्वे महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट केलेला आहे. 3% बीजेपीच्या बरोबर आमची आता स्पर्धा आहे, त्याच्यापेक्षाही जास्त आम्ही भविष्यात जाऊ. आणि ती जी काही परिस्थिती आहे, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला ही भूमिका निभवावी लागेल हे आता स्पष्ट झालेलं आहे. पण महत्त्वाचा विषय असा आहे की जर तुम्ही म्हणताय की ज्या पद्धतीचा सर्वे आला आणि काँग्रेसला भूमिका विरोधी पक्षाची बजवावी लागेल, अपर हाऊसचं काय, तिथेही तुमची संख्या जास्त आहे विधानसभेसारखी, तर तिथे काल पण मी सांगितलं की इथली 2-3 दिवसामध्ये ती भूमिका आम्ही स्पष्ट करू. त्याच्यावर 1-2 दिवसामध्ये चर्चा होईल. आज विधानसभेतलं क्लिअर होऊन जाईल आणि त्याच्यामुळे ती पण आमची भूमिका स्पष्ट आपल्याला पाहिली. विरोधी पक्ष नेता को लेके काँग्रेस की तरफ से क्या रुख है, काँग्रेस के ज्यादा नंबर है, क्या कहना चाहते हैं दोनों हाउस? नीचे के हाउस में तो आज डिसीजन हो जाएगा, थोड़ी देर में उसका निर्णय आ जाएगा, हाईकमांड से नाम आएगा, उसका दावा हम करेंगे. आपने देखा होगा कल सकाल का एक सर्वे आया, उसमें कांग्रेस 20% और बीजेपी 26% दिखाई जा रही है. यानी इसका मतलब है कि महाराष्ट्र की जनता ने कांग्रेस को एक स्ट्रांगली अपोजिशन एक्सेप्ट कर लिया है. थोड़ा फर्क है बीजेपी के साथ, उससे भी ज़्यादा हम चाहेंगे. लेकिन आज बीजेपी ने जिस तरह से उदार का सिंदूर भरकर महाराष्ट्र की राजनीति को गंदा करने का काम, शव फुले अम्बेडकर विचार को गंदा करने का काम जो किया है, उसका जवाब तो महाराष्ट्र की जनता को देना पड़ेगा. गए चुनाव में राज्य के मुख्यमंत्री, गए विधानसभा अधिवेशन में राज्य के मुख्यमंत्री ने कहा था कि हम किसान को बहुत मदद देंगे, किसी किसान को मदद नहीं दी गई. बेरोजगारों को न्याय देंगे, वो अभी तक न्याय नहीं मिला. महंगाई बढ़ते गई, गरीबों का प्रश्न बढ़ते गया. और ये सवाल हम पूछेंगे, सरकार को जवाब देना पड़ेगा. सरकार जवाब नहीं देंगी विधानसभा में बहुमत के आधार पर, अगर वो अपना वहाँ पे दम दिखाएंगी तो हम जनता के दरबार में जाएंगे, रस्ते की लड़ाई लड़ेंगे. लेकिन महाराष्ट्र की जनता को न्याय दिलाकर रहेंगी कांग्रेस की भूमिका, ये स्पष्ट है. कल अजीत पवार जाके शरद पवार को मिलते हैं, पहली बार जाके मिले, जिस तरह से ये सब गठबंधन हुआ, क्या किस तरह से देखते हैं आप? देखो, किनसे कौन से पार्टी में क्या चल रहा है उसमें हमको जाना नहीं है. आज सभागृह में स्पष्ट होगा, उसके आधार पर हम लोग काम करेंगे. सर, कांग्रेस ने अभी प्रोटेस्ट किया है यहाँ पर सीढ़ियों पर, किस विषय को लेकर ये प्रोटेस्ट है? देखो, महाराष्ट्र की असंवैधानिक सरकार जो है, ये सरकार एक और माननीय सुप्रीम कोर्ट ने उसको आइडेंटिफाई किया है, और ऐसी असंवैधानिक सरकार को राज करने का कोई अधिकार नहीं होता. ये शाहू फुले अम्बेडकर विचारधारा का राज्य है और इस राज्य में संवैधानिक व्यवस्था से आने वाली सरकार को ही बैठने का अधिकार है. ये सरकार चले जाओ, ये भूमिका कांग्रेस की है. अपन बघतोय महाराष्ट्र विधानसभेचं कामकाज, विधान परिषदेचं कामकाज चालू झालेलं आहे. थेट या ठिकाणी जाऊयात. नीलम गोरे आलेले आहेत.
आपण बघतोय या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचं कामकाज व्हायरल इंडियाच्या माध्यमातून लाईव्ह बघताय तुम्ही. विधान परिषदेचं कामकाजाचं लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी बघताय. जे जे विधानसभेचे विधान परिषदेचे सदस्य आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अजितदादा पवार उपस्थित आहेत. नवीन मंत्र्यांची ओळख होणार आहे. तर थेट आपण या ठिकाणी जाऊया. यानंतर महाराष्ट्राचं राज्यगीत होईल, त्यानंतर मंत्र्यांचा परिचय होईल. याची दृश्य व्हायरल इंडियाच्या माध्यमातून आपण पाहणार आहात. थेट आपण या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूयात लाईव्ह. सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही तख्त राणी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. मंत्र्यांचा परिचय. मंत्र्यांचा परिचय. अरे मंत्री परिचय ना. मंत्री परिचय झाल्यावर. मंत्री परिचय झाल्यावर भाई त्याच्यानंतर मंत्र्यांचा परिचय सभागृह चालूच होऊ शकत नाही. मंत्री परिचयाशिवाय सभागृहच नाही चालू होऊ शकत नवीन मंत्री आल्यानंतर. ठीक अध्यक्ष मंत्र्यांचा परिचय. मी तो आक्षेप घेता येत नाही असा. मंत्र्यांचा परिचय घ्या. महोदय मंत्र्यांचा परिचय घ्या. सन्माननीय उपमुख्यमंत्री खालील मंत्र्यांचा परिचय करून देतो आहे. अजित अनंतराव पवार उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री. श्री छगन चंद्रकांत भुजबळ अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री. श्री दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील सहकार मंत्री. श्री हसन मियालाल मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री. श्री धनंजय पंडितराव मुंडे कृषी मंत्री. श्री धर्मराव बाबा भगवंतराव अत्राम अन्न व औषध प्रशासन मंत्री. श्री संजय बाबूराव बनसोडे क्रीडा व युवक कल्याण तथा बंदरे मंत्री. श्रीमती अदिती वरदा सुनील तटकरे महिला व बाल विकास मंत्री. श्री अनिल भाईदास पाटील मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री. अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे. सभापती महोदया या सभागृहाचं जो अधिकार व्यक्ती आहे जे सभागृह आपण चालवत असताना उपमुख्यमंत्री महोदय की याच्यामध्ये ज्या वेळेला यांनी या आसनावर बसल्या त्यावेळेला त्यांचा पक्ष कुठला नसतो याच्यामध्ये आहे. आपण त्यांचा पक्ष नसतो. यांना कुठलंही ताबडतोब त्यांचं पक्ष सदत्व ॲटोमॅटिक जातं.
आणि त्यामुळे नाही पक्ष पक्ष सदस्य नाही मी का म्हणतो माझ्याकडे सगळे आणि पार्लमेंटचं पण आणले होऊन आपल्या म्हणजे आपल्याला असं नाही आहे की कोर्टात नको कोर्ट नको कोर्ट सोपं आहे तुम्हाला कोर्ट सोपं आहे ते नको एक एक माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे की असं कधीही कुठल्याही वेळी जे सभापती आहेत त्यांच्यावर आक्षेप घेता येत नाही त्याचे काही नियम आहेत आपल्या पुस्तिकेने त्याचे जयंतराव पाटलांचं ऐकून घेतलेलं आहे त्यांचं ऐकू द्या पण शांत गोंधळ करायचा नाही तेवढ्या दिवसात शांतपणे चर्चा करा शांत करा जर नियमामध्ये ते बसत असेल तरच अशा प्रकारचा आक्षेप घेता येतो त्याच्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही हा कुठल्याही नियमात बसत नाही हा नियमात बसत नसल्यामुळे माननीय सभापतींना माझी विनंती आहे हा शोक प्रस्तावासारखा महत्वाचा प्रस्ताव आहे अशा परिस्थितीमध्ये नियमबाह्य कामकाज आपल्याला चालवता येणार नाही त्यामुळे सन्माननीय सदस्य हा जो आक्षेप घेत आहेत असा आक्षेप विना नोटीस देता नियमबाह्य या ठिकाणी घेता येणार नाही असा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे हे पा मी सन्माननीय सदस्य जयंत पाटील यांना बोलण्याची परवानगी दिली मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे मला सांगायचं आहे पहिलं गोष्ट ऐकून घ्या दुसरं गोंगाट करताय तुम्हाला हुरलो करायची आहे अजून काय करायचं आहे परंतु जे काय करायचं ते नियमांवरती आपण चर्चा करू आणि त्याच्यामध्ये आजचं कामकाज करून घेऊ ज्या वेळेला शोकप्रस्ताव असतो त्या दिवशी आपण 289 घेत नाही त्या दिवशी आपण दुसरा कुठलाही विषय घेत नाही आणि या संदर्भामध्ये एकदा चर्चा सुरू केली तर सगळ्यांनाच बोलायला द्यायला लागेल दोन्ही बाजूंना आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण गटनेत्यांच्या मीटिंगला आला असता आणि सांगितलं असतं तर मी वेळ निर्धारित करून दिली असती माझ्याविरुद्ध जरी अविश्वास असेल काही असेल तरी तुम्हाला ते सभागृहात मांडण्याचा अधिकार मी माझ्या अधिकारात देऊ शकते परंतु गटनेत्यांच्या मीटिंगला विरोधी पक्षनेते महोदय शिवसेनेचे गटनेते तुम्ही स्वतः आला नाहीत आणि तुम्ही चर्चा केली नाही तुम्ही त्या ठिकाणी मांडलं असतं तर आम्ही सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य दिलं असतं आणि म्हणून उद्या आपण कधी त्याला वेळ द्यायची हे ठरवू आजची कामकाज झाल्यावरती आणि म्हणून ते तुम्हाला आत्ता पाहिजे असेल तर मी ऐकणार नाही मला योग्य वाटत नाही तुमच्या मनावरती काय करायचं होतं अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय मुख्यमंत्री अशा प्रकारे सभागृह वेटीस धरता येणार नाही बरोबर नाही मी आता तुम्हाला सांगितलेलं मी चर्चेला वेळ देते तुम्ही अशा पद्धतीने चालू शकत चला अध्यादेश आपण मुख्यमंत्री अध्यादेश मुख्यमंत्र्यांचे अध्यादेश चला सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213 ब क अन्वये सन 2020 चा अध्यादेश क्रमांक 3 महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना सुधारणा अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहाच्या समोर ठेवण्यात आला अध्यादेश ख अध्यादेश क ग्रामविकास मंत्री अन्य सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 2013 दोन क अन्वये सन 2023 चा अध्यादेश क्रमांक 1 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला ग्रामविकास मंत्री ख 6 अन्य सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213 दोन क अन्वये सन 2023 चा अध्यादेश क्रमांक 6 महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायतीच्या विवक्षित निवडणुकांकरता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढवणे अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला उद्योग मंत्री माननीय सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213 दोन क अन्वये सन 2023 चा अध्यादेश क्रमांक 4 महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला सहकार मंत्री सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213 दोन क अन्वये सन 2023 चा
अध्यादेश क्रमांक 2 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा अध्यादेश 2023 सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. सहकार मंत्री ख ख क्रमांकाचा अध्यादेश. अध्यादेश क्रमांक 5 पुरवणी मागण्यांचं सायटेशन द्या. पुरवणी मागण्यांचं आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 213 पुरवणी मागण्यांचं सायटेशन द्या. सन 2023 चा अध्यादेश क्रमांक 5 महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा अध्यादेश सभागृहासमोर ठेवतो. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय उपमुख्यमंत्री 2023-24 च्या पुरवणी मागण्या सादर करणे. पुरवणी मागण्या सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2023-24 या वर्षाच्या पुरवणी मागण्या सभागृहाला सादर करीत आहे. सन 2023-24 या वर्षाच्या पुरवणी मागण्या सभागृहाला सादर करण्यात आल्या आहेत. सदर व पुरवणी मागण्यांच्या विवरणपत्राच्या प्रती सदस्यांसाठी राखून ठेवलेल्या टपालखानाद्वारे वितरित करण्यात येत आहेत. सदर प्रकाशन विधानमंडळाच्या www.mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. याच्यानंतर तालिका दोन्ही सभागृहांची संमती विधेयकांना राष्ट्रपाल राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करणे. खालील विधेयकाला राष्ट्रपतींची अधिसंमती मिळाली. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 8 खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली. सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 3 सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 6 सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 9 सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 10 सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 12 सन 2023 चे विधेयक क्रमांक 13 सन 2023 चे विधेयक क्रमांक 14 सन 2023 चे विधेयक क्रमांक 15 सन 2023 चे विधेयक क्रमांक 16 सन 2023 चे विधेयक क्रमांक 17 उपसभापतींनी सभापती तालिका नामनिर्देशित करणे. महाराष्ट्र विधान परिषद नियम 8 पोट नियम 1 अन्वये मी खालील सदस्यांची सभापती तालिकेवर नामनियुक्ती करते. ॲडव्होकेट निरंजन डावखरे, विधान परिषद सदस्य श्री अरुण लाड, विधान परिषद सदस्य श्री राजेश राठोड, विधान परिषद सदस्य श्री नरेंद्र दराडे, विधान परिषद सदस्य. आता शोकप्रस्ताव. मी पुढील प्रमाणे शोकप्रस्ताव मांडते. डॉक्टर माणिकराव पद्मण्णा मंगुडकर माजी विधान परिषद सदस्य व श्री प्रभाकर दामोदर दलाल माजी विधान परिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतिव दुःख व्यक्त करते. कैलासवासी माणिकराव पद्मण्णा मंगुडकर यांचा जन्म 17 डिसेंबर 1929 रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झाला. त्यांचे शिक्षण MA PhD पर्यंत झाले होते. कैलासवासी मंगुडकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन तसेच वाडिया महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य. त्यांनी न्यायमूर्ती व मगो रानडे यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्य केले. कैलासवासी मंगुडकर यांनी विपुल लेखन केले होते. महात्मा फुले व सत्यशोधक चळवळ, व्यक्ती स्वातंत्र्याचा विकास, पुणे महापालिका शताब्दी ग्रंथ, पंडित नेहरू व्यक्ती व विचार ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. कैलासवासी मंगुडकर सन 1966 व 1972 मध्ये सोलापूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी प्रभाकर दामोदर दलाल माजी विधान परिषद सदस्य. कैलासवासी प्रभाकर दामोदर दलाल यांचा जन्म 2 एप्रिल 1926 रोजी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे झाला. कैलासवासी दलाल त्यांचे शिक्षण BCOM CA पर्यंत झाले होते. कैलासवासी दलाल यांनी धुळे रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष, धुळे विद्यावर्धिनी सभा आणि लोकहितवादी मंडळ या संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांना धुळे उद्योगनगर सहकारी सोसायटीचे संचालक, धुळे जिल्हा दूध उत्पादक संघाचे प्रवर्तक तसेच धुळे मध्यवर्ती ग्राहक भंडाराचे संचालक म्हणूनही कार्य केले होते. धुळे शहरातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा परिचय होता. कैलासवासी दलाल सन 1968 धुळे स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले होते. अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 16 मे 2023 रोजी दुःखद निधन झाले. सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोकप्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. शांती शांती.
शोक प्रस्ताव संमत करण्यात आलाय. सदस्यांनी खाली बसावे. शोक प्रस्ताव संमत करण्यात आलाय. प्रस्तावाची एक प्रत व विधानमंडळाचे स्मृतिपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी दुपारी 12 वाजता सभागृहाची बैठक भरेल. सकाळच्या सामन्यामधला अग्रलेख आहे जिथे चिंता व्यक्त केली गेलेली आहे की गुन्हेगार खरे गुन्हेगार पकडले जात नाहीत. खऱ्या गुन्ह्यांच्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाहीत आणि त्यामुळे भारताचा कुठला तरी एक रिपोर्टाचा हवाला दिला गेलाय की भारताचा क्रमांक 81 वर आहे. आपण पाकिस्तानच्या पण मागे आहोत असं एकंदरीत हवाला आजच्या सामन्यामध्ये दिलेला आहे. म्हणून मी आदरणीय मोदी साहेबांना आमच्या गृहमंत्री साहेबांना विनंती करण्यासाठी ते ट्विट खरं म्हटलं तर लिहिलंय की दिशा सालियांच्या ह्या केस संदर्भात गेल्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये एक SIT जाहीर झालेली आणि पण त्या SIT संदर्भात पुढे काही झालेलं नाहीये. SIT स्थापन झालेली नाहीये. इन्क्वायरी सुरू नाहीये आणि त्याच्यामुळे जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना अजूनपर्यंत शिक्षा झालेली नाहीये. दिशा सालियांना न्याय भेटलेला नाहीये. म्हणून लवकरात लवकर ती SIT स्थापन करून खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा दिली पाहिजे. कारण का खरे गुन्हेगार कधी कधी तुम्हाला विधानसभेमध्ये दिसतील, कधी राणीच्या बागेमध्ये दिसतील. आज तर ऐकले दुपारी बेंगलोरला पण चाललेले आहेत. म्हणून जोपर्यंत या खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही तोपर्यंत दिशा सालियांना न्याय भेटणार नाही. दुसरा एक विषय आहे की आजकाल सामन्यामध्ये पाकिस्तानचे गोडवे खूप पाहिले जातात. म्हणजे सामन्याचं जे काही वरचं टॅगलाईन आहे ते हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा मराठी दैनिक, तर मला वाटतं की त्याच्यामध्ये थोडा बदल झाला पाहिजे की इस्लामचा पुरस्कार करणारा सेक्युलर दैनिक म्हणून आता सामना झालेला आहे. कारण का पाकिस्तानचे आजकाल फारच गोडवे गायला त्यांनी सुरू केलेला आहे. म्हणून सामनाच्या कार्यकारी संपादक उद्धव ठाकरेंच्या कामगारांना मी विनंती करेन की आज बेंगलोरला जातच आहात तर बेंगलोर वरून शक्य असेल तर तुझ्या मालकाला आणि तुमच्या मालकाच्या मुलाला घेऊन जाऊन तिथूनच बेंगलोर ते लाहोर कुठली फ्लाईट असेल तर तिथून निघून गेलात तर आम्हाला काही हरकत नाही. कारण का पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या लोकांना भारतामध्ये आमच्या हिंदुस्थानमध्ये स्थान नाही. आणि त्या अग्रलेखमध्ये मोठ्या खऱ्या गुन्हेगारांची यादी माहिती दिलेली आहे. वॉशिंग भाजपची वॉशिंग मशीन बद्दल पण उल्लेख केलेला आहे. मग ठाकरे ड्राय क्लिनिंग कंपनी बद्दल पण उल्लेख केला पाहिजे. ज्या ठाकरे ड्राय क्लिनिंग कंपनीमध्ये पाटणकरांना स्वच्छ करून टाकलंय, सरदेसाईला स्वच्छ करून टाकलंय, स्वतःच्या मालकाच्या मुलाचं नाव दिशा सालियांच्या केसमध्ये आरोपीमध्ये येऊ शकतं किंवा आलेलं आहे तरीही त्याला स्वच्छ केलेलं आहे, तर दुसऱ्यांच्या वॉशिंग मशीन बद्दल बोलण्यापेक्षा ठाकरे ड्राय क्लिनिंग कंपनी च्या बद्दल पण उल्लेख करावा ह्या हे या निमित्ताने सांगितलं. असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा यावा यावर आम्ही वारंवार त्याबद्दलची भूमिका मांडतोय. माझी अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे
म्हणून या अधिवेशनामध्ये त्याबद्दलचं पुढचं पाऊल टाकलं जाईल एवढा माझा ठाम विश्वास आहे. हिंदुत्ववादी सरकार म्हणताय पण आता या सरकारमध्ये अजित पवार देखील आलेले, ही भूमिका तुमची ते मान्य करतील? पण अजित दादांनी कुठे सांगितलं आहे का की मी हिंदुत्व मानत नाही? कुठेच सांगितलेलं नाही. म्हणून आमचं हे सरकार हिंदुत्ववादी विचारचं सरकार आहे. जेव्हा नवीन येणारे आमचे मित्र स्पष्ट पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठिंबा देतात, नेतृत्वाला पाठिंबा देतात, एनडीएला पाठिंबा देतात, भाजपला पाठिंबा देतात, म्हणजे हिंदुत्वाला पाठिंबा देतात. म्हणून मी काल पण माझ्या पत्रकार परिषदेत त्यांना आज पण सांगितलं की आमचे नवीन मित्र तुम्हाला सकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चामध्ये दिसतील आणि लवकरच आमच्या आरएसएस मुख्यालयामध्ये तिथे परमपूज्य हेडगेवारजींना नतमस्तक आणि अभिवादन करताना दिसतील. नाही, जो दिशा सालियान केस के बारे में एक एसआईटी दिसंबर के हमारे अधिवेशन में घोषित हुई थी, मैंने आज मेरे ट्वीट के माध्यम से अपेक्षा व्यक्त की है कि वो जो एसआईटी जो घोषित हुई है वो अभी तक फॉर्म हुई नहीं है, स्थापित हुई नहीं है और उसके बारे में इंक्वायरी चालू नहीं हुई है. तो मैंने एक अपेक्षा व्यक्त की है जल्द से जल्द उसकी इंक्वायरी शुरू हो, ताकि उनके जो दिशा सालियान के जो गुनेगार है जिन्होंने उसका मर्डर किया वो जो खुलेआम आज फिर रहे हैं, घूम रहे थे, उपसभापति विधानसभा में दिखते हैं, कभी वो भाईकला के पेंगुइन पार्क में दिखते हैं, आज तो मैंने सुना है वो शायद बेंगलोर भी जाएंगे. तो ऐसे लोगों को जल्द से जल्द उनके ऊपर कार्रवाई हो और दिशा सालियान को न्याय मिले. एंटी कन्वर्जन लॉ एक और दूसरा यूनिफॉर्म सिविल कोड महाराष्ट्र सरकार कब कदम? हमारी अपेक्षा है कि हमारी ये हिंदुत्ववादी विचार की सरकार है, जल्द से जल्द हमारे राज्य में एक अच्छा धर्मांतर विरोधी कायदा, लव जिहाद के विरुद्ध कायदा जो उत्तर प्रदेश में है, गुजरात में है, कर्नाटक में, वैसा ही एक कायदा जल्द से जल्द महाराष्ट्र में आए और मेरा विश्वास है कि यह अधिवेशन में उसके बारे में अगला कदम लिया जाए. ठीक है, धन्यवाद. थैंक यू. मीटिंग 9:30 चला. दोन प्रश्न कोणी विचारा? दोन सर, दोन मराठी दोन हिंदी. सर हे रोल का रोल? सर आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि खरं तर आज विरोधकांकडनं कोणते मुद्दे अपेक्षित होणं महत्वाचं आहे आणि कामकाज कसं चालू असं हे काल बोलताना विरोधक गोंधळलेले आहे अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी मानली. मला वाटतं की सत्तेच्या साठमारीत सत्ताधारीच गोंधळलेले आहे. अपना अपना वाटा कैसा मिलेगा ही सगळ्यांची ते भूमिका कालच्या एकूण परिस्थितीतून दिसली. काल आम्ही बघत होतो चहा पान पिताना कोणत्याच नेत्यांच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं, एकमेकाकडे संशयानं सगळी बघत होती. कालचे जे चित्र पाहिलं आम्ही, याचाच अर्थ हे सरकार तीन मिळून तीन विभिन्न विचाराचं म्हणून मागच्या वेळेस सिनवलं होतं. तीन विभिन्न विचाराचं हे काय जनतेला न्याय देऊ शकेल? प्रश्न खूप आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, मजुरांचे आहेत, अनेक अजूनही स्थलांतर. मी काल माहिती घेतली आम्ही की आमच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील लोकांचं पुन्हा स्थलांतर सुरू झालेलं आहे. या बेरोजगारांचे प्रश्न आहेत, खूप मोठे प्रश्न आहेत. या राज्याचा विकास पुढे जात नसून हे राज्य अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू झालं आहे. साठमारी आणि लुटमारी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन आम्ही लढू. विरोधक या संख्येने कमी म्हणू नका म्हणून आम्ही संख्येला महत्व नसतो, प्रश्न मांडून लढण्याला महत्व असतो आणि ती भूमिका
महाराष्ट्रातील जनता बघेल विरोधकांची. विरोधी पक्षांच्या बैठकीला दांडी मारलेले अचानक कार्यक्रम रद्द काय सांगाल पण ते मला माहित नाही मी माहिती घेऊन पण पवार साहेब आम्हाला माझ्या माहितीप्रमाणे आजच्या ऐवजी उद्या चालले आहेत कारण दोन दिवसाचं ते बैठक आहे दोन दिवसाची विरोधकांची त्यामुळे ते उद्या जातील अशी त्यांच्याकडून माहिती मिळाली. काल विरोधी पक्षाची बैठक असतानाच अजित पवार कुठे शरद पवारांना भेटून गेले त्यामुळे संभ्रम निर्माण झाले का विरोधकांमध्ये एकी आहे महाविकास आघाडी कायम राहणार आहे नाही हे असं आहे की विरोधकांच्या मध्ये चित्र निर्माण केलं जात आहे. मी परवा प्रफुल्लभाई पटेलांचं ज्यावेळेस सरकार सत्तेमध्ये राष्ट्रवादीचे अजितदादा गट सामील झाला त्यावेळेस त्यांचं ते काय म्हणाले आम्ही आत्मचरित्र लिहू त्यावेळेस शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना मुश्किल जाईल ही कुठल्या प्रकारची भाषा होती. यावरूनच कळतंय की हे आता जे त्यांनी सगळे प्रयोग केले त्यामध्ये शरद पवार साहेबांच्याकडे जाऊन आपली डॅमेज काही कंट्रोल करता येईल का हा तो मला त्याच्यातून दिसतोय. पवार साहेबांच्या भूमिकेच्या संदर्भात मी बोलणं उचित नाही कारण तो त्यांचा निर्णय आहे परंतु त्यावर कुठलीही शंका घेण्याचं आजच्या स्थितीमध्ये काही कारण नाही. नाही कोणाचं नाव कोणाचं असणं काहीच त्याला हे नाही. हायकमांड जे काही नाव ठरवतात तो त्यांना पुढे आणलं जातं आणि मला तर अजूनही काही माहीत नाही अद्याप त्या मला चर्चेच्या संदर्भात कुठलीही कल्पना नाही चर्चा वगैरे कुठे झाल्याची माहिती नाही. आज होईल ना काल बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की आज आम्ही विरोधी पक्षाचं नाव आम्ही आज घोषित करणार आहोत आमची आता बैठक आहे 9:30 आमदारांच्या बैठकीपुढे हा विषय येईल. महाराष्ट्र की जनता परेशान है हर तबका परेशान है कोई यहां पे प्रश्न छुड़ाने वाले नहीं है. केवल 2-2.5 साल विकास रुका था विकास रुका था तो सबको बताया कि पूरा दुनिया रुकी थी कोरोना की वजह से तिजोरी में पैसे आना बंद हुआ था महसूल आना बंद हुआ था. ऐसे स्थिति में कोई सरकार कहीं काम करने का सवाल नहीं. जब इनको काम करने की चांस मिला तो दूसरे के ऊपर आरोप लगाकर अपने पाप को छुपाने का काम किया जा रहा है. बहुत सारे प्रश्न हैं. अभी तक किसानों का मुआवजा नहीं मिला है. अभी तक किसानों को प्रोत्साहन जो निधि मिलना था घोषित हुआ घोषणा की गई कैबिनेट में निर्णय हुआ अभी तक उनके खाते में नहीं गया. 3-4 महीने से आज तक अभी तक बेचारे वो आंगनवाड़ी सेविका का मानधन नहीं मिला. वो खाना पकाने वाले जो खाना पकाते स्कूल में उसके लिए जो ईंधन भत्ता होता है वो भी अभी तक नहीं दिया गया 4 महीने से 5 महीने से. ये क्या बताएंगे. बहुत सारे प्रश्न है हम उन प्रश्नों को उठाएंगे. सर बेंगलुरु में विपक्ष की बैठक है जिसमें पवार साहब नहीं जा रहे हैं तो बड़ा सवाल उठता है कि जो सीनियर नेता नहीं जाएंगे तो मैसेज जाता है कि नहीं. वो आज पवार साहब नहीं जा रहे हमारे मालूम के हिसाब से वो कल जा रहे हैं और कल पवार साहब ज्वाइंट होने वाले हैं. राष्ट्रवादी पक्ष है त्याला काय म्हणायचं माहिती नाही कारण त्याचं नाव अजून तरी काय माहिती नाही. तिथे एक हिरव्या डोळ्याचा साप आहे. नाव सांगायची गरज आहे का. त्या सापाचं गांडूळ कसं करायचं हे तुम्हाला माहितीये आणि तुम्ही ते कराल याची मला खात्री आहे. त्या उरलेला जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याला काय म्हणायचं माहिती नाही कारण त्याचं नाव अजून तरी काय माहिती नाही. तिथे एक हिरव्या डोळ्याचा साप आहे. नाव सांगायची गरज आहे का. त्या सापाचं गांडूळ कसं करायचं हे तुम्हाला माहितीये. विधान परिषदेमध्ये विधान परिषदेमध्ये ज्या उपसभापती नीलम गोरे आहेत नीलम आणि टीव्हीवरून बघितल्या त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं विधानसभेतून विधान परिषदेवर पाठविलेल्या प्रतिनिधी आहेत आणि म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं उपसभापती नीलमताई गोरे परंतु सरकारने आणि उपसभापतीनं सुद्धा या संदर्भात विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही या 3 सदस्यांवर डिस्क्वालिफिकेशन आणि डिस्क्वालिफिकेशन सादर केले असल्यामुळे त्यांचं रिमूव्हल व्हावं अशा प्रकारची मागणी सभागृहात आम्ही सचिवांकडे सादर केली आहे आणि त्याच्यामुळे
नैतिकदृष्ट्या त्यांनी चेअरवर बसण्याचा अधिकार नाही. सरकारने याच्यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे, परंतु सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय. जनतेच्या दरबारात तुमच्या माध्यमातून आम्ही आज या संदर्भात दाद मागतोय. कायदेशीर 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 बाजू कायदेशीर बाजू ऐकून घ्या. आपणा सगळ्यांना माहिती आहे की विधान परिषदेचं जे अधिवेशन चालू झालेलं आहे आजपासून, या अधिवेशनाच्या सभापती चार्ज उपसभापती नीलमताई गोरे यांनी घेतलेला आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी व्हॉलंटरीली पक्षाची मेंबरशिप सोडलेली आहे आणि म्हणून कायद्याच्या 2A मध्ये जी 10 शेड्यूल्ड मध्ये जी प्रोव्हिजन आहे डिस्क्वालिफिकेशनची, त्या अंतर्गत आम्ही त्यांच्यावरती डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आज फाईल केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचा निर्णय काय झालाय. त्यांनी ही सगळी प्रकरणं अध्यक्षांकडे पाठवलेली आहेत, परंतु सद्य परिस्थितीत सभापती नाहीये, उपसभापतींवरतीच अविश्वासाचा ठराव आहे, म्हणून आम्ही त्यांना रिमोल नोटीस देखील दिलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आता जे काय सत्ता संघर्ष झाला आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जे काय निर्णय दिले, या निर्णयामध्ये नवाब रबिया केसमध्ये जे सांगितलं गेलं की ज्या वेळेला अध्यक्ष किंवा सभापती उपसभापती हे जे घटनात्मक पद आहे, या पदावरती ज्या वेळेला अविश्वास दाखवला जातो त्याला त्यावेळेला त्या खुर्चीवरती बसण्याचा अधिकार नाही. हा नैतिक अधिकार देखील नाही आणि कायदेशीर देखील अधिकार नाही. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी आज ते पत्र दिलेलं आहे की अशा सभापतींना या खुर्चीवरती बसण्याचा नैतिक अधिकार नाही, कायदेशीर अधिकार नाही. जोपर्यंत या डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचा निर्णय लागत नाही आणि जोपर्यंत रिमूव्हल नोटीस फायनल होत नाही, तोपर्यंत याच उपसभापतींनी तिथे त्या खुर्चीवरती बसू नये अशी आज आम्ही सर्व आमदारांनी भूमिका घेतली. आणि त्या भूमिकेला आम्हाला मांडू न देण्यामुळे आम्ही आजचं कामकाज सभात्याग केलेलं आहे सगळ्यांनी. आणि यापुढे कामकाज करायचं कसं, कारण हे मेजॉरिटीवरती आता माजलंय सरकार, हे दाबून काढतंय आणि उपसभापती त्यांना पूर्णपणे मदत करतायत, ह्या सरकारचं काम करतायत. उपसभापती ह्या निपक्ष असल्या पाहिजेत, त्यांच्यासाठी कुठलाही पक्ष नसतो. आणि त्यामुळे अशा दाबून काम करणाऱ्या एकतर्फी काम करणाऱ्या उपसभापतींचं काम करू नये अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे. आज बहिष्काराचा निर्णय झालाय, आता महाविकास आघाडीची बैठक होईल आणि पुढच्या कामकाजाची दिशा त्याच्यामध्ये ठरवली जाईल. पहिला आज विरोधी पक्षाचा प्रश्न नाहीच आहे, पहिला प्रश्न आज आहे आम्ही उपसभापतींवरती जो अविश्वासाचा ठराव डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल केलंय आणि रिमूव्हल पिटिशन फाईल केलंय, हा प्रश्न आहे. विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न आम्ही महाविकास आघाडी बैठकीत बसू घेऊ, त्याच्या बाबतीमध्ये शिवसेनेचा इकडे काय व्यासपीठावर सांगण्याचा विषय नाहीये, तो नेत्यांचा विषय, ते नेते ठरवतील. परंतु जोपर्यंत याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत सभापतींनी किंवा उपसभापतींनी नैतिकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या त्या खुर्चीवरती बसू नये, हा आज आमचा महाविकास आघाडीचा निर्णय. आप जानते हो कि जो सत्ता संघर्ष हुआ जिसमें सुप्रीम कोर्ट ने जो डिसीजन दिए थे, आज हमारी विधान परिषद की जो उपसभापति है नीलमताई गोरे, उन्होंने वॉलेंटरीली मेंबरशिप छोड़ दी है और 10 शेड्यूल के अंदर 2(1)(a) के प्रोसीजर के हिसाब से वॉलेंटरीली मेंबरशिप छोड़ने के बाद में शी इज लायबल फॉर डिस्क्वालिफिकेशन, और इसलिए हमने डिस्क्वालिफिकेशन नोटिस मूव किया है. डिस्क्वालिफिकेशन नोटिस के साथ में हमने रिमूवल नोटिस भी इश्यू किया है. ये दोनों चीज की जब तक डिसीजन फाइनल नहीं होता है तब तक उन्होंने चेयर पे बैठना नहीं चाहिए. इसलिए महाविकास आघाड़ी के सभी MLO ने आज ये डिसीजन किया है कि ये डिसीजन जब तक होता नहीं है तब तक उन्होंने चेयर पे बैठना नहीं चाहिए. इसलिए आज हम बॉयकॉट करके यहां पर आए हुए हैं. आज अभी महाविकास आघाड़ी की बैठक होगी, उस बैठक के अंदर ये तय किया जाएगा कि आगे की रणनीति क्या होगी. एक चीज पहले ही उनके ऊपर भारतीय जनता पार्टी ने
रिमूवल नोटिस दी थी, जो रिमूवल नोटिस अभी भी विड्रॉ नहीं हुई है, जो बाहर सिर्फ बिजनेस एडवाइजरी कमिटी में कहा गया कि हमको निकालना है, लेकिन आज भी वो प्रॉपर्टी ऑफ द हाउस है, इसलिए वो नोटिस भी अभी तक जिंदा है। और जब तक वो नोटिस नहीं लेते तब तक हमारी नोटिस पहुंच चुकी है। इसका मतलब दोनों तरफ से, उनकी तरफ से भी, बीजेपी की तरफ से भी और महाविकास आघाड़ी की तरफ से भी, दोनों तरफ से उनके लिए रिमूवल नोटिस आज है। तो मुझे ऐसे लगता है कि कोई पार्टी नहीं चाहती है कि नीलम गोरे वहां पर चेयर पर बैठे। उपसभापती नीलमताई गोरे यांनी आता सभापती म्हणून भार स्वीकारलेला आहे, त्यांचा निषेध करण्यात आला आहे, त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही आणि त्यांच्या अपात्रतेची नोटीस आम्ही दिलेली आहे, असा अनुभव वक्तव्य आता विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलेला आहे। मला वाटतं अंबादास दानवे यांनाच त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही आहे, कारण त्यांचं त्या ठिकाणी बहुमत नाही आहे, त्याच्यामुळे स्वाभाविकता विरोधी पक्ष नेता हा ज्या पक्षाचं बहुमत असतो तो असतो, त्याच्यामुळे नीलम गोरे यांना नैतिकता शिकवताना अंबादास दानवे यांनी नैतिकतेला समोर ठेवून पहिला विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला पाहिजे। नाही, पहिला त्यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा द्यावा, नंतर त्यांना मागणी करण्याचा नैतिक अधिकार उरतो। मला वाटतं आदित्य ठाकरे जाणीवपूर्वक आता विरोधी पक्षात असल्यानं आरोप करतायत। महापालिकेची कॅकच्या माध्यमातून एसआयटी चौकशी सुरू आहे, त्यामुळे जो भ्रष्टाचार असेल तो पुढे येईल। आपल्याला कल्पना आहे देवेंद्रजी किंवा शिंदे सरकार कधीच भ्रष्टाचाराला पाठीशी घालत नाही आणि तुमच्या मांडीला मांडी लावून बसले होते तेव्हा त्या ठिकाणी कोण होते ते। आता वैफल्यग्रस्त आदित्य ठाकरे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे साप बोलत बोलत भुई थोपटायची अशा प्रकारच्या वैफल्यतेच्या भावनेतनं आदित्य ठाकरेंचं वक्तव्य आहे। याचं कारण भांबावलेल्या अवस्थेमध्ये विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्ष आहेत। खरं म्हणजे काल निर्णय व्हायला पाहिजे होता, काल विधानसभेचा असेल किंवा वरच्या सभागृहाचा असेल, विरोधी पक्ष लोकशाहीला संविधानाला अनुसरून कोण होऊ शकतो त्याचा पक्षांतर्गत आणि विरोधी पक्ष म्हणून निर्णय व्हायला हवा, परंतु भांबावलेल्या अवस्थेमध्ये विरोधी पक्ष आहे, त्याबरोबर पक्षांतर्गत त्या ठिकाणचा संभ्रम आहे आणि त्याच्यामुळे ते निर्णय घेऊ शकले नाहीत। जे आपले निर्णय घेऊ शकत नाहीत ते सरकारला काय निर्णय घ्यायला भाग पाडणार। मला वाटतं देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं एवढं नेतृत्व भक्कम आणि सक्षम आहे की या देशातील जनतेचा थेट जनाधार त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या मागे पंतप्रधान म्हणून आहे, भविष्यातही राहील अशा प्रकारचं चित्र आहे, ज्या पद्धतीनं देशाला पुढे नेत आहेत। आणि त्याच्यामुळे विरोधी पक्ष हे फक्त अध्यक्षांची नेत्यांची मोड बांधतील, जनता किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या सोबत जाणार नाहीत आणि म्हणून तेही भांबावलेले आहेत। गोव्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा कसिनोला परवानगी देण्याचा प्रस्ताव या अधिवेशनामध्ये, मला याची कल्पना नाही, प्रस्ताव काय आहे कसा आहे पाहिल्यावर त्यावर भाष्य करेल। भाजपने पण नीलम गोरे यांच्या नाही, त्या संदर्भामध्ये आम्ही अविश्वासाचा ठराव त्या ठिकाणी मागे घेतलेला आहे। अरे हिंदी काय तरी बघ।
पूछो नीलम गोरे इनका राजीनामा मांगने के पहले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उनकी विपक्ष करके मेजॉरिटी नहीं तो नैतिकता के आधार पर पहला वो रेसिग्नेशन दे, बाद में नीलम गोरे का राजीनामा वो मांगे, ऐसा हमारा कहना है। भ्रष्टाचार के बारे में आदित्य ठाकरे बोल रहे हैं, मुझे मालूम है कि कैक के माध्यम से एसआईटी इंक्वायरी चालू है, उसमें क्या किसने भ्रष्टाचार किया वो लोगों के सामने आएगा, और वह हाउस में है ना, तो हाउस में भ्रष्टाचार के बारे में कहे, अपने को बहुत प्लेटफॉर्म है विधिमंडल में बोलने के लिए। आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब तो हाउस में ही आते नहीं, भ्रष्टाचार अगर है तो हाउस में आओ, भाषण करो, सरकार के खिलाफ बोलो, भ्रष्टाचार का है वो सामने रखो, सरकार जवाब देगी। और जो हाउस में ही आते नहीं वो भ्रष्टाचार के बारे में क्या बात करेंगे। काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आणलेला होता, पण आपण पाहिलं असेल की विधानसभेमध्ये सरकार शेतकऱ्यांचा आवाज उचलू देत नव्हती आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात होता। आपण पाहिलं असेल की राज्याच्या उपमुख्यमंत्री, आता दोन उपमुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीसने सांगितलं की असं कुठलंही नुकसान झालेलं नाही, आमचं लक्ष आहे, नकली बियाणं नकली खताच्या बाबतचा प्रश्न विचारला तर आम्ही कायदा करतोय, पण ज्या शेतकऱ्यांचं आता नुकसान झालेलं आहे, मग कापूसाच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस बियाणं महाराष्ट्रात आलेलं आहे, याच्यामध्ये कापसाचं बियाणाच्या याच्यामध्ये पराठीची झाडं आलीत पण ती सगळी लाल झाडं निघालीत आणि सगळं पीक नाहीसं झालं, शेतकऱ्यांचं वर्ष वाया गेलं, गेल्या वर्षीचा कापूस अजूनही विकला गेला नाही, शेतकऱ्यांच्या घरी पडलेला आहे, नकली बियाणं नकली खतं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची सर्रास लूट केली जाते आहे, पण राज्यातलं सरकार या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न बोलू देणं म्हणजेच हे शेतकरी विरोधी सरकार जे स्वतःला तीन इंजनचं सरकार म्हणतंय, हे शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार आज महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे, शेतकऱ्यांनी पाहिलेलं आहे। शेतकऱ्यांची चर्चा, शेतकऱ्यांबद्दलची चर्चा करायचीच नाही ही भूमिका सरकारची आज महाराष्ट्रानी पाहिलेली आहे आणि म्हणून आज सरकारचा आम्ही निषेध करतो। आज आता जवळपास होऊन जाईल, दुपारपर्यंत नाव आलं की आम्ही ते करू, वरच्या सभागृहातही आम्ही ती चाचपणी करतोय, वरच्या सभागृहातही काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता व्हावा ही पण अपेक्षा आमची आहे। हायकमांड डिसाइड करेल। महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावण्याचं काम भाजप ठरवून करते आहे। महाराष्ट्रामध्ये डॅन्स बार उघडणं, किराणाच्या दुकानामध्ये बिअर बार देणं,
आणि आता कॅसिनो अन्न तरुणांना एकीकडे नोकऱ्या द्यायच्या नाही रोजगार उपलब्ध करून द्यायचा नाही आणि जे काही तरुणाजवळ थोडेफार पैसे असतील तेही कॅसिनोच्या माध्यमातून ते त्याच्याकडून उखळण्याचं त्याला बर्बाद करण्याचं पाप राज्यातलं सरकार करते बीजेपी करते असं चित्र आपण पाहतोय आणि म्हणून राज्यातलं बीजेपीचं सरकार ईडीएचं सरकार हे गोव्याच्या धर्तीवर राज्यामध्येही कॅसिनो चालू करण्याचा प्रयत्न करतंय या प्रयत्नाला आमचा विरोध राहणार आहे. विकास कामाला स्थगिती दिली होती नवीन सरकारने छगन भुजबळ यांनी विरोधात याचिका केली होती पण आता ते बॉम्बे हायकोर्टात मागे घेतलं काय आम्ही त्याच्यात इंटरव्ह्यू होऊ आम्ही भूमिका मांडू आम्ही कोर्टामध्ये जाऊ आम्ही पण आमच्या वकिलांना कामाला लावलेलं आहे याचिका वापस घेता येणार नाही कारण की सरकारने बजेटमध्ये जी कामं मंजूर केलेली होती त्या कामावर स्थगिती देणं म्हणजे महाराष्ट्राच्या ज्या भागातल्या जनतेवर अन्याय करण्याचं पाप ईडीच्या भाजपच्या सरकारने केलेलं होतं आणि म्हणून काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये माननीय हायकोर्टामध्ये जाऊन इंटरव्ह्यू होईल. अपर हाऊस में भी असंवैधानिक जो काम चल रहा है उपसभापति जिस तरह से जिनका वहां पे हुआ है उसके आधार पर निर्णय हुआ है. विधानसभा में भी किसान के मामले में हमने विधानसभा में बहिर्गमन किया तो जो महाराष्ट्र की खुद को तीन इंजन की सरकार बोलने वाली सरकार ये जो खरीद फरोख्त कर जो बहुमत प्राप्त की है ऐसा उनका कहना है तो ऐसी सरकार के दबाव में हम नहीं आएंगे. ये सरकार को जनता के प्रश्न उनके सामने रखेंगे और प्रश्न छुड़ा के रहेंगे. कोई कन्फ्यूजन नहीं है हाईकमांड से नाम आएगा तुरंत उसको हम डिक्लेयर करेंगे. अरे भाई महाराष्ट्र थोड़ा सा आगे पीछे हो क्योंकि सब हमले एक समय हुए हैं और इसलिए थोड़ा समय लगेगा. कर्नाटक में सरकार आकर अभी महीनों हो गए अभी भी कर्नाटक ने बीजेपी का अपोजिशन लीडर वहां पे डिपुट किया नहीं. या तो एक दिन हुआ और सवाल पूछ रहे हो तो आज कल में वो डिसीजन फाइनल हो जाएगा कांग्रेस का. विरोधी पक्ष नेत्याचं असं होणार नाही. त्याच्यामध्ये तीन पक्षाचं त्याच्यामध्ये आम्हाला मतदान पाहिजे होतं त्याच्यामध्ये मतदानाची गरज नाही. तीन पक्षाच्या मतदानाचा इश्यू होता त्याच्यामुळे ते होऊ शकलं नाही पण इथं मतदानाची गरज नाही. ज्या पक्षाचे विरोधी पक्षामध्ये जास्त आमदार असेल त्याच सिस्टीममध्ये विरोधी पक्ष नेता होतो आणि तो आकडा आता आज काँग्रेसकडे आहे. मी त्याच्यावर आता प्रतिक्रिया देणार नाही. मतदानाची प्रोसिजर होती त्याच्यामुळे त्याच्यावर आता प्रतिक्रिया देते. पीछे में होंगे लेकिन हमने पीछे में नहीं देखा. होंगे पीछे में मी आता काही त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही. काँग्रेस पक्ष मी मगाशी सकाळी सांगितलं की काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षाची भूमिका पूर्ण निभवेल. जनतेचा कौल तोच आहे आणि त्या कौलला काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनं काम करेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळवून देईल. थँक्यू.